यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे औरंगाबाद मधून। औरंगाबादच्या सातारा परिसरातील कानकोरबेन नगरात बहीण भावाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे। काल रात्री 8:30 सुमारास हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। मारेकऱ्यांनी बंगल्यातील 1.5 किलो सोन्याचे दागिने आणि रोख 6,500 रुपये लुटून नेले, तर किरण खंदाडे आणि सौरभ खंदाडे असं या हत्या झालेल्या बहीण भावाचं नाव आहे। सौरभ 10वीमध्ये शिकत होता तर किरण पदवीच्या पहिल्या वर्षात शिकत होती। तर आई आणि मोठी बहीण गावी गेल्यानं त्या घटनेतून हे दोघेही सुदैवानं बचावलेत। तर 2017 पासून खंदाडे कुटुंब या परिसरामध्ये बंगला भाड्यानं घेऊन वास्तव्यास आहेत आणि काल इथं एका बहीण भावाची हत्या करण्यात आली आणि त्याचबरोबर सोनंही लुटण्यात आलंय। पाहुयात पुढची बातमी। पुणे सातारा महामार्गाच्या कामाला वारंवार मुदतवाढ देऊनही काम पूर्ण न केल्यानं रिलायन्स इन्फ्रा कंपनीला बडतर्फीची नोटीस देण्यात आली आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं ही नोटीस बजावली आहे, यामुळे आता कंपनी विरोधात लवकरच कारवाईची शक्यता वर्तवली जाते। 2010 पुणे सातारा या 6 पदरी रस्त्याचं काम चालू करण्यात आलं होतं। खरं तर हे काम 2013 पूर्ण होणं अपेक्षित होतं, मात्र रिलायन्स इन्फ्रा कंपनीनं अनेक वेळा मुदतवाढ घेऊनही काम पूर्ण केलेलं नाही आहे आणि यामुळे पुणे सातारा हा मार्ग धोकादायक असल्याचा अहवाल देण्यात आला होता। त्यामुळे खेड शिवापूर टोल हटाव अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत होती आणि या कारवाईचं स्वागत शिवापूर टोल नाका हटाव कृती समितीनं केलंय। तर समितीनं अनेक वेळा टोलवरील वसुली थांबवावी यासाठी पाठपुरावा आणि अनेक आंदोलनंही केलेली आहेत। आता या कंपनीला, हे महामार्ग बांधणाऱ्या रिलायन्स इन्फ्रा या कंपनीला बडतर्फीची नोटीस बजावण्यात आली आहे। सन 2010 दिलेलं कॉन्ट्रॅक्ट होतं, 2013 म्हणजे साधारण 913 दिवसामध्ये काम पूर्ण व्हायला पाहिजे होतं। हा प्रोजेक्ट 140 किलोमीटरचा आहे, मात्र आज 2020 उजाडलं तरी हे काम अर्धवट होतं आणि त्याचा परिणाम असा झाला होता सुमारे 1000 मृत्यू त्या रस्त्यावरती झाले होते। आमचे सर्व मुद्दे हे NHAI ने मान्य केलेले आहेत आणि त्या पद्धतीने कारवाईची नोटीस त्यांना दिलेली आहे। ताबडतोब पहिलं काम केलं पाहिजे आता की ती टोल वसुली थांबवली पाहिजे। बातमी नागपुरातून। नागपूर जिल्ह्याच्या पेंच व्याघ्र प्रकल्पातही टोळधाड पोहोचलेली आहे। पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या पश्चिमेकडच्या कोलितामारा भागातून टोळधाडीनं व्याघ्र प्रकल्पात प्रवेश केलाय। तर व्याघ्र प्रकल्पाच्या पूर्वेकडील भाग असलेल्या बोरबन, चोरबाहुली, सिलारी, पिपरिया भागात टोळधाड पोहोचली आहे। कृषी विभाग आणि वन विभागाच्या समन्वयातून टोळधाडीचं निरीक्षण करण्यात आलंय, मात्र पेंच संरक्षित क्षेत्र असल्यानं टोळ नियंत्रणासाठी कीटकनाशकांचा वापर केला नाहीये। तर या टोळधाडीमुळे प्रकल्पामध्ये सध्या कुठेही मोठ्या स्वरूपात हानी झालेली नसल्याची माहिती समोर येते आणि त्याचीच ही दृश्य तुम्ही पाहू शकताय फक्त साम टीव्हीवर।